जेव्हापासून माझी हेअरस्टाईल चेंज झाली आहे तेव्हापासून मला होळी खेळायला मला फार आवडत नाही. मला हल्ली फक्त होळी बघायला आवडते. मी माझी होळी तशी सेलिब्रेट करतो. आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. हॅपी होळी. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे बरोबर वैजी नंबर 1 सेटवर आहे. मी होळी खेळायला आले आणि माझ्यासोबत संजय दादा आहे. हॅपी होळी. हॅपी होळी, हॅपी होळी, हॅपी होळी टू एव्हरी वन. पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन करण्याच्या धडपडीत असताना पुन्हा काहीतरी नवीन घेऊन आलाय, काय सांगा? काय सांगू, ऍक्च्युली वैजू नंबर 1 ही आमची मालिका स्टार प्रवाहावर येते 9 मार्च पासून. होळीच्याच दिवशी येते मालिका, रात्री 10 वाजता स्टार प्रवाहावर. सो येस, वी ऑल आर रिअली एक्साइटेड, कारण वैजू नंबर 1 च्या निमित्ताने चाळ ही संस्कृती पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं ह्याच्यात स्टार प्रवाहाचं क्रेडिट खूप आहे, म्हणजे सतीश राजवाडे, रविकांत सबनीस ह्यांचं क्रेडिट खूप आहे, कारण चाळ हा विषय जो आहे किंवा चाळ संस्कृती जी आहे ती बऱ्याच वर्षात टेलिव्हिजनवर दिसलेली नाही आहे. सो वैजू नंबर 1 निमित्ताने ॲक्च्युली ही सगळी संस्कृती, चाळीतली लोक आणि चाळ हे आपल्याला बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. सो आय एम रिली एक्सायटेड, कारण खूप वर्षाने असा सब्जेक्ट येतो. सो द एंटायर क्रेडिट गोज टू सतीश राजवाडे अँड रविकांत सबनीस, स्टार प्रवाह. होळी आहे, होळीच्या काहीतरी आठवणी असते? होळीच्या आठवणी होळीच्या आठवणी प्रत्येकाच्याच असतात, ऑफकोर्स माझ्याही आहेतच. पण कसं आहे ना की जेव्हापासून माझी हेअरस्टाईल चेंज झाली आहे तेव्हापासून मला होळी खेळायला मला फार आवडत नाही, कारण मग परत ते सगळं ते काढा आणि ते चेंज करा आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. सो मला हल्ली फक्त होळी बघायला आवडते आणि लोकांनी होळी खेळू दे आणि मी असा बाहेर छान चिल आउट करत जर त्यांना बघितलं तर मला मजा येते. सो मी माझी होळी तशी सेलिब्रेट करतो. छोटासा मेसेज काय द्या? छोटासा मेसेज वगैरे देणं ॲक्च्युली माझं काम नाही, पण ऑफकोर्स मला असं वाटतं की आपण खूप जबाबदार नागरिक आहोत आणि पाण्याचं महत्त्व आपल्याला तेव्हाच कळतं ज्यावेळी पाणी पाण्याचा शॉर्टेज होतो, यु नो. सो आय एम शुअर एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला त्या पाण्याची जबाबदारी कळतेच, त्या पाण्याचे महत्त्व कळतंच. सो ते पाणी कसं वापरायचं ते आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि होळीचा सण अकॉर्डिंगली कसा सेलिब्रेट केला पाहिजे हे मला असं वाटतं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. एक छान डिरेक्टर, एक निर्माते, तुम्ही छान गाता पण असं मी ऐकलंय, तर आपण एक होळीचं गाणं एक झालंच पाहिजे. होळी गाणं बनतंय बरं. मला सगळं कोणी माझी बदनामी केली मी अजिबात गात नाही. गाणं बनता नाही दादा? हा, म्हणजे गाणं म्हणतो मी, पण मी चांगला गायक वगैरे नाही. म्हणजे काय भरपूर ठिकाणी मी बदनाम झालो की मी कॅमेरामॅन पण आहे, मी डिरेक्टर पण आहे, मी ॲक्टर पण आहे असं मी बदनाम झालं असं म्हणतोय असं मी नाही आहे पण येस. सो गाणं मला होळीचं जे आहे ते मला म्हणावंसा म्हणायला आवडेल. आमचा जवळचा मित्र अमय खोपकर, त्याने प्रोड्यूस केला होता सिनेमा लय भारी. सो ते गाणं आहे, आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. मला हे गाणं खूप आवडतं. होळी आमची होळी कम्प्लीट होणारच नाही. कॅमेरामॅनला पण लावायला पाहिजे. अरे नको नको नको, प्लीज नको 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 नको, ऐका माझ नको नको. सरांना एक प्रश्न विचारायचा आहे जो मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला की अकबराकडे 9 रत्न होते, सरांनी 31 रत्न आणलेत, कसं वाटतं त्यांना? खूप भारी वाटतंय. एक एक रत्न असं रंग वगैरे लावायला लागला ना तर मला मला जरा ऑकवर्ड होईल, कारण मी आत्ताच म्हटलं की मला रंगाने खेळायला आवडत नाही. सो बट थँक्यू व्हेरी मच. सुपर कास्ट आहे आमची वैजू नंबर 1 आणि खूप खूप ब्रिलियंट एनर्जी आहे. तुम्ही 9 मार्चपासून बघाच स्टार प्रवाहावर रात्री 10 वाजता आणि तुम्हाला पण अनुभव येईल की काय कमाल लोक आहेत, कमाल ऍक्ट्रेस आहेत आणि कमाल एनर्जी आहे. आय एम रिली थँकफुल टू माय गॉड. पहिल्यांदा सर नेहमी प्रेमाबद्दल लिहित होते, आता तुम्ही या चाळीच्या प्रेमात पडाल म्हणून त्यांनी अख्खी चाळ तुमच्याकडे सुपूर्त केली. वा सुपर, थँक्यू सो मच सर अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.